नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे। मी राजेश्वरी। चला तर मग पाहूयात काही ठळक घडामोडी। पुणे पदवीधर मतदारसंघातलं निवडणुकीचं मतदान आज या ठिकाणी प्रक्रिया पार पडते। मी निश्चितपणाने या ठिकाणी आपणाला सांगू इच्छितो की या राज्यामध्ये राज्याचे नेते माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष आदरणीय चंद्रकांतदादा, राज्याचे सन्माननीय सर्व नेतृत्व, या मतदारसंघातले सर्व खासदार, आमदार, माजी मंत्री आणि माझे सर्व सहकारी मित्र पक्षाचे नेतृत्व आणि माझे सहकारी भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते, विशेषतः या मतदारसंघामध्ये वैद्य साहेबांच्या पासून जावडेकर साहेबांनी अलीकडच्या काळामध्ये चंद्रकांतदादांनी या मतदारसंघामध्ये नेतृत्व केलेलं आहे आणि अशा मतदारसंघामध्ये मला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिली। गेले कित्येक दिवस मतदार बंधू भगिनींच्यापर्यंत संपर्काच्या निमित्तानं आम्ही सर्वजण या ठिकाणी या मतदारसंघामध्ये संपर्क करतो आहे। मला या निमित्तानं याची खात्री आहे की हा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे। हा मतदारसंघामध्ये मतदार बंधू भगिनींनी कायमच भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधीच्या पाठीमागे आशीर्वादन पाठबळ देण्याचा निर्णय घेतला आहे। विजय निश्चित आहे। मी या निमित्तानं आमदारपेक्षा या मतदारसंघाची सेवा करण्यासाठी या ठिकाणी उमेदवारी केलेली आहे आणि मला या निमित्तानं खात्री आहे की खूप मोठं पाठिंबा आणि पाठबळ या ठिकाणी मिळालेलं आहे, त्यामुळे भारतीय जनता पार्टी खूप मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय संपादित करेल। पहिल्यांदा दोन पक्ष आहेत, त्यांचे ते उमेदवार सुद्धा सांगली जिल्ह्यातले तुरस आहे, कसे तुम्हाला प्रतिसाद वाटला या निमित्ताने? नाही, विशेषतः मी आपल्याला सुरुवातीला सांगितलं की हा भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा बालेकिल्ला असणारा मतदारसंघ आहे। मतदार हे बंधू भगिनी हे पदवीधर आहेत, त्यांना सर्व काही समजत असतं। गेली वर्षभराचा काळ पाहता आपल्या लक्षामध्ये आले असेल की अलीकडच्या काळामध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टीने एक सक्षम विरोधी पक्ष म्हणून या ठिकाणी काम केलेलं आहे, त्यामुळे या माध्यमातून सर्व मतदार बंधू भगिनींना याची खात्री आहे आणि ते त्यांना हा तो विश्वास आहे की मी उमेदवार या नात्याने या ठिकाणी खूप चांगलं काम करू शकतो, त्यामुळे चुरस असणं निवडणुकीच्या निमित्तानं स्वाभाविक आहे। पण मला या निवडणुकीच्या निमित्तानं कुठलीही चुरस वाटत नाही, खूप एकतर्फी निवडणूक होणार आहे।